नमस्कार, मी डॉक्टर प्रांजली गाडगीळ. वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने बऱ्याच महिलांनी असं ठरवलं असेल की आपण एकदा मॅमोग्रॅम आपला करून घेतला पाहिजे. आता मॅमोग्राफीला जाण्याअगोदर काय तयारी करायला पाहिजे ह्याची मी इथे या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्या अगोदर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट, मॅमोग्राफीला जायच्या अगोदर एक चांगलं केंद्र शोधा. सर्व मॅमोग्राफी केंद्र एकसारखी नसतात. जिथे विशेष उपकरणं उपलब्ध आहेत, आधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत, जिथे अनुभवी रेडिओलॉजिस्ट आणि अनुभवी मॅमोग्राफी टेक्निशियन्स असतील, अशा ठिकाणी मॅमोग्राफी करा. आजच्या तारखेला जी डिजिटल मॅमोग्राफी आणि टोमोसिंथेसिस असलेली जी उपकरणं आहेत, ती पूर्वीच्या ॲनलॉग फिल्म मॅमोग्राफीपेक्षा नक्कीच श्रेष्ठ ठरतात. विशेषतः ज्या महिलांचं वय 40 आणि 50 मध्ये असेल, किंवा ज्या महिलांचं अजून मेनोपॉज झाला नसेल, ज्या महिलांची ब्रेस्टची ठेवण घनिष्ठ म्हणजे डेन्स ब्रेस्ट ज्यांना असतील, त्यांच्यामध्ये ह्या डिजिटल मॅमोग्राफी टोमोसिंथेसिसचा नक्कीच फायदा होतो. मॅमोग्राफीला जाण्याअगोदर उपाशी राहण्याची गरज नसते. तिथे कुठे आय व्ही कॉन्ट्रास्ट आपण देणार नाही आहे, त्यामुळे मॅमोग्राफीला जाताना तुम्ही खाऊन पिऊन व्यवस्थित जाऊ शकता. मॅमोग्रामला जाताना मात्र डिओडरंट पावडर्स, अँटीपर्स्पिरंट्स, क्रीम्स ह्या लावू नका, कारण कधीकधी त्यामुळे मॅमोग्राफी फिल्मवरती आर्टिफॅक्ट्स येऊ शकतात, ज्यामुळे डायग्नॉस्टिक अडचणी तुमची फिल्म पाहताना रेडिओलॉजिस्टना येऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधीच्या ज्या फिल्म्स असतील, जर मागच्या वर्षीचा मॅमोग्रॅम असेल, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स असतील, कोणाची बायोप्सी केली असेल, कोणाची सर्जरी झाली असेल, तर ते पूर्वीचे रिपोर्ट्स नक्की बरोबर ठेवा. कारण आजच्या तारखेला आपण जो मॅमोग्रॅम करणार आहोत त्याची तुलना पूर्वीच्या मॅमोग्रॅमशी केली की आपल्याला अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते. त्याच्यात कुठेतरी काहीतरी बदल होत असेल तर आपण त्याची विशेष दखल घेतो. त्यामुळे पूर्वीचे रिपोर्ट्स कंपॅरिझनसाठी ठेवणं हे अगदी आवश्यक आहे. आणि शेवट म्हणजे, जेव्हा तुमच्या मॅमोग्रॅम्स तपासले जातात, म्हणजे मॅमोग्राफी ही अशी सिम्पल ब्लड टेस्टसारखी तपासणी नाही आहे की शुगर किंवा हिमोग्रॅमसारखी तपासणी नाही आहे, तेव्हा रेडिओलॉजिस्ट बारकाईने ह्या तपासण्या पारखून बघतात. आणि त्या फिल्म्समध्ये जर त्यांना असं काही दिसलं की ज्याची त्यांना अजून काही तपासणी करायची आहे, उदाहरणार्थ एखादा तुम्हाला एक्स्ट्रा मॅमोग्राफीचा व्ह्यू करायला सांगितला, किंवा तुम्हाला अजून सोनोग्राफी म्हणजे ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड करायला सांगितलं, तर गडबडून जाऊ नका. पूर्ण निदान करण्यासाठी कधीकधी हे ॲडिशनल व्ह्यूज, अल्ट्रासाऊंड ह्याची गरज पडू शकते. एकदा तुमचा मॅमोग्रॅम हातात आला आणि त्याच्यामध्ये जर असं काही फाइंडिंग असेल ज्याची तुम्हाला विशेष तपासणी करायला पाहिजे असं सांगितलं, उदाहरणार्थ कोणाला बायोप्सीचा सल्ला दिला गेला, किंवा कोणाला शॉर्ट टर्म फॉलोअपचा सल्ला दिला गेला, किंवा मॅमोग्रॅम नॉर्मल आहे पण तुम्हाला काहीतरी ब्रेस्टमध्ये वेगळेपणा जाणवत असेल, तर तिथे हा प्रोसेस थांबवू नका. तुम्हाला ह्यात आमची मदत लागली तर नक्की आमच्या क्लिनिकशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला शंका निरसन करून द्यायला नक्कीच मदत करू शकू. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचे आरोग्य, स्तनाचे विकार ह्याविषयी अजून काही प्रश्न असतील तर जरूर पुणे ब्रेस्ट केअरला भेट द्या. आणि जर पुण्यात येणं शक्य नसेल तर आमच्या टेलिकॉन्सल्ट लाईनवरती संपर्क साधा. काही रिपोर्ट्स जर व्हॉट्सॲप करायचे असतील तर त्याची देखील लिंक इथे दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 8788090655.